विद्यार्थी मित्रांनो बातमी लेखन आपण अभ्यासतो आहे बातमीचे स्वरूप बातमीची व्याख्या आपण गेल्या तासाला अभ्यासले बातमीचे मूल्य घटक आपण अभ्यासले लोकांची रुची व्यक्तिमहात्म्य परिणामकारकता किंवा ताजेपणा समीपता आणि लढत असे काही घटक मूल्यघटक आपण अभ्यासले बातमीची रचना आपण अभ्यासली त्यामध्ये जो उलटा पिरॅमिड आहे उलटा त्रिकोण आहे तो आपण बघितला की सर्वात महत्त्वाचा भाग ज्याला अग्रपरिच्छेद म्हणतात तो त्यानंतर महत्त्वाचा तपशील पूरक तपशील कमी महत्त्वाचा पण पूरक तपशील अत्यंत कमी महत्त्वाची माहिती आणि हे अभ्यासताना आपण बघितलं की जर जागा कमी पडली वृत्तपत्रामध्ये तर अत्यंत कमी महत्त्वाची माहिती ही काढून टाकली जाते हे सुद्धा आपण गेल्या तासाला बघितलं या बातमीचे जे स्रोत आहेत ते आपण अभ्यासलेत जे संसद भवन विधानभवन न्यायालये संदर्भात निवाड्यांच्या बातम्यांचे स्रोत स्थानिक स्वराज्य संस्था जे ज्यामध्ये महानगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत इकडनं पण काही बातम्या मिळत असतात तो पण एक स्रोत आहे पोलिस आयुक्त कार्यालय आहे अधीक्षक कार्यालय आहे क्रीडा संस्था आहेत मैदानं आहेत उद्योग क्षेत्र आहे विविध संघटना आहेत सरकारी कार्यालय शेती सहकार शिक्षण आरोग्य वनसंवर्धन पुरातत्व खाते विद्यापीठे वाङ्मयीन संस्था नाट्यसंस्था विविध राजकीय पक्ष कामगार संघटना त्यांचे पदाधिकारी विविध एन जी ओस समाजसेवक आणि याशिवाय विश्वसनीय गोटातून मिळणाऱ्या बातम्या असे सगळे स्रोत आपण अभ्यासले बातमीचे दोन प्रकारही आपण अभ्यासले एक हार्ड न्यूज आणि दुसरी सॉफ्ट न्यूज हे पण आपण अभ्यासलं ही, ही बातमीची रचना आपण अभ्यासताना की बातमी ही आकर्षक असावी उत्कंठावर्धक असावे आणि तशी ती होण्यासाठी तिची भाषा सुद्धा तशीच असायला पाहिजे जे अगदी शीर्षकापासून ची जी भाषा आहे ती कशी असावी म्हणजे शीर्षक व बातमीचा जो लीड म्हणतो आपण अग्रपरिच्छेद म्हणतो याला खूप महत्त्व आलेलं आहे अलीकडे कारण त्यावरून वाचन वाचक पटकन त्या बातमीकडे खेचला जातो आणि म्हणून हल्ली चौकट टाकून वेगळ्या रंगात देखील इंट्रो देण्याची पद्धत आहे कारण आता काही कृष्णधवल अशा स्वरूपाचं लेखन राहिलेलं नाही आहे आता खूप रंगसंगती वापरून असं लक्ष वेधण्यासाठी हे प्रकार केले जातात सुरुवातीला मथळा द्यावा लागतो तो आकर्षक असावा त्यानंतर बातमी देताना सर्वाधिक महत्त्वाचा आणि उत्सुकता वाढवणारा भाग हा अग्रभागी द्यावा लागतो आणि त्यालाच आपण अग्रपरिच्छेत किंवा एन्ट्रो लीड असे म्हणतो महत्त्वाचा भाग दिल्यानंतर त्याला पूरक तपशील देणे आवश्यक असते आणि वृत्तपत्राच्या भाषेमध्ये यालाच आपण उलटा त्रिकोण असे म्हणतो हे आपण बघितलंच आहे आणि अशा पद्धतीने जी बातमीची रचना असते त्यात वार्तांकन करणारा आपल्या पद्धतीने पुन्हा काही भाग खालीवर करण्याची शक्यता असते तुम्ही वृत्तपत्र उघडा आणि काही नमुने बघा बातम्यांचे आणि त्यावरून बातमीची रचना तुमच्या लक्षात येईल आता ही जी रचना असते ही अशी उत्कंठावर्धक व्हावी आकर्षक व्हावी यासाठी त्या बातमीची भाषासुद्धा तितकीच महत्त्वाची असते बातमीची भाषा व तिची शैली ही अर्थात वृत्तपत्रागणिक पत्रकारागणिक थोडीफार बदलत असते पण बातमी लेखनामध्ये ह्या भाषेला अनन्यसाधारण महत्त्व असते सर्व वृत्तपत्रे मराठीतील प्रमाण भाषाच वापरत असतात तरी त्यांची एक स्वतःची एक शैली ठरलेली असते त्याशिवाय एखाद्या बातमीला शब्दात कशा प्रकारे हायलाईट करायचे हे त्या वृत्तपत्रांनी कमी अधिक प्रमाणात अगोदरच ठरवलेले असते त्यानुसार एकच बातमी काही वृत्तपत्रे अत्यंत जहाल शब्दात कडक भाषेत प्रकट करतात तर काही वृत्तपत्रे सौम्य शब्दात निखळ संदेश म्हणून ते प्रकट करतात काही वृत्तपत्रे उपहासात्मक अंगाने चिमटे काढत बातमीचा वेध घेतात या भाषेवरून मांडणीवरून त्या त्या वृत्तपत्राचा एखाद्या बातमीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कशा प्रकारचा आहे याचा प्रत्यय आपण आस येतो आपण आज मी तुम्हाला असं सांगते की किमान दोन वृत्तपत्रातल्या बातम्या तुम्ही अभ्यासा एकच बातमी दोन पद्धतीने कशी आलेली आहे म्हणजे तुम्हाला भाषेचा नमुना कळेल एकच बातमी विविध वृत्तपत्रामध्ये जेव्हा येते तेव्हा ही उपरोक्त मी जे तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने भाषा वापरलेली असते जहाल आहे भडक आहे की सौम्य आहे कशी भाषा आहे तर ही तुमच्या लक्षामध्ये येईल आणि म्हणून वृत्तपत्रे आपापल्या सोयीनुसार विचारानुसार भाषा व शैली वापरत असली तरी मुळात ती भाषा अधिकाधिक वाचकांना समजणारी अशी असते सोपी सरळ भाषा सुटसुटीत आणि छोटी छोटी वाक्यरचना करून वृत्त तयार केलेले असते अधिक पाल्हाडयुक्त निबंधवजा बातमी वाचताना वाचक कंटाळून जातो आणि म्हणून छोटी वाक्ये त्यामध्ये महत्त्वाची असतात त्याऐवजी कमीत कमी शब्दात गोळीबंद उत्कंठावर्धक पुढे काय असेल असे वाटायला लावणारी बातमी वाचकांना अधिक आकर्षून घेते त्यामुळे कमीत कमी आणि सोप्या शब्दात नेमका आशय पोहोचवण्याचे कार्य हो, आजच्या धावपडीच्या काळात या वांग्मयाने वृत्तपत्राने करणे अनिवार्य आहे आता ही भाषा आपण म्हटलं की बातमीची भाषा ही साधी सोपी सुटसुटीत असावी क्लिष्ट व अनाकलनीय भाषेचा वापर टाळावा भा। बातमी लिहिताना अलंकारिक शब्दांचा वापरसुद्धा टाळावा कारण फार अलंकारिक शब्द वापरले तर बातमी कृत्रिम वाटायला लागते बातमी ही पाल्हाडिक व लांबलचक नसावी मी आताच सांगितलं तुम्हाला की निबंध वजा जर बातमी लेखन केलं तर मग वाचक कंटाळतील म्हणून बातमीतील वाक्य ही लहान व अर्थपूर्णच असली पाहिजेत बातमी ही सूचक नसावी जे काहीतरी सुचवता आहे ते काही वाङ्मय नव्हे तर स्पष्ट असावी त्या शब्दाच्या अभिदाशक्तीचाच वापर असावा व्यंजना नसावी इंग्रजी किंवा इतर भाषेतून बातमी ही भाषांतरित होत असेल तर वाचकाला आकलन होईल अशी शब्द योजना त्यात असावी नाहीतर मग भाषांतर सुद्धा रटाळ होईल आणि मूळ गाभा मात्र भाषांतराचा जसाचा तसाच ठेवावा लागतो आणि तोही हरवता कामा नये हे भान बातमी लेखन करताना किंवा भाषांतरित करताना ठेवावं लागतं कारण परभाषेतील शब्दांना पर्याय देताना स्वभाषेतील प्रचलित शब्दांचाच वापर केला पाहिजे आणि तो जर केला नाही तर मग बातमी लेखन फसतं आता ही बातमी जी असते ती घटनेचे कथन करणारी असते मुळामध्ये आपण जेव्हा बघितलं बातमीचं स्वरूप तेव्हा तुम्हाला सांगितलं की कुठली तरी घटना ती कथन करत असते आणि म्हणून मग निवेदनात्मक विवेचन हवे वर्णनात्मक नको वर्णन जर केलेलं असेल तर ते पुन्हा कंटाळवा होते आणि म्हणून बातमीचं कथन कर की घटनेचं कथन करताना निष्कर्षाची भाषा वापरणेसुद्धा योग्य आहे निष्कर्ष आपण काढायचा नाही आहे म्हणजे बातमी लेखकाने तो काढायचा नसतो बातमीच्या भाषेमुळे वाचकाच्या मनात संभ्रमथा अथवा भीती निर्माण होईल अशी भाषिक योजना करू नये नाहीतर मग अराजक माजेल कारण सग वर्तमानपत्र जे आहे तर ते अजूनही विश्वासार्ह असं माध्यम आहे आणि वर्तमानपत्रामध्येच जर असं आपण भीतीदायक वातावरण किंवा काही अंधश्रद्धा पसरवणारं असं लेखन करत असू तर मग ते उचित होत नाही आणि म्हणून तशी भाषिक रचना पण करता येत नाही वृत्तपत्राचा वाचक हा सर्वच वयोगटातील असतो सर्व स्तरातील असतो त्यामुळे प्रत्येक वयोगटाला साजेल अशा स्वरूपाचीच वाक्यरचना असावी बातमीची शीर्षके लक्षवेधी असावी हे आपण बघितलंच पदांची कार्यालयांची शासनाची विविध योजनांची संक्षिप्त रूपे वापरताना मात्र काळजी घ्यावी अन्यथा मग ती रूपे वाचकांना समजणार नाहीत आता उदाहरणार्थ आपण रोजगार हमी योजनेला रोहयो म्हणतो तर बरेच वेळा मग ज्यांना माहिती नसेल त्यांना ते कळणार नाही पण रोहयो आज प्रचलित झालेला असा शब्द आहे पण ज्यावेळी आपण नवीन काही रूपं देतो त्यावेळी मात्र ही काळजी घेतलेली असावी बातमीत घटनेचा क्रम साधलेला असावा कारण घटना कथन करणे हे बातमीचं मुख्य वैशिष्ट्य आहे आणि म्हणून तो क्रम साधला पाहिजे त्याच्यामध्ये विसंगती असता कामा नाही बातमीतील घटनेचा तपशील हा परिच्छेदात्मक असावा म्हणजे घटना जी घडते तर तिचा एक क्रम असतो आणि म्हणून त्या क्रमाप्रमाणे परिच्छेद त्यामध्ये केलेला असावा त्यामुळे बातमीमध्ये सुटसुटीतपणा आपण येतो बातमीची भाषा ही संवादात्मक असावी म्हणजे संवादक्षम असावे म्हणजे संवाद साधतायत वाचकांशी संवाद साधते ना बातमी त्यामुळे आपल्याला ही बातमी सांगितली जाते किंवा आपल्याशी हे वर्तमानपत्र बोलतो आहे असं वाटलं पाहिजे वाचकांच्या भावनेला स्पर्श करणारा मजकुराच्या आशयातील जिवंतपणा त्या संवादातून प्रकट व्हावा म्हणजे संवाद कसा असावा तर वाचकाच्या भावनेला स्पर्श करणारा असावा बातमीत घटना घडली असल्याचे कळते समजते असे शब, शब्द शब्दप्रयोग केले जातात की के अमुक घटना घडली अमुक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले असे समजले ही शब्दरचना सावध असतेच म्हणजेच घटना घडलीही नसू शकेल असा तिचा अर्थ असतो ज्या अमुक ठिकाणी दंगल झाली किंवा अमुक ठिकाणी बॉम्बस्फोट झाला किंवा कोणाला तरी महत्त्वाच्या व्यक्तीला अटक झाली असं कळतं आहे विश्वसनीय सूत्रांनुसार असे कळते असं अशा बातमीमध्ये दिलं असतं आता ही बातमी लेखन करताना ही भाषा जी आहे बातमीची ती किती महत्त्वाची असते आपल्या लक्षात आलं असेल त्याची वैशिष्ट्ये आपण पाहिली कारण बातमी लेखनात भाषेला अनन्यसाधारण महत्त्व असते आणि म्हणून कुठली कुठली पथ्ये आपण पाडली पाहिजे ते आपण बघितली आणखी काही पथ्ये यामध्ये महत्त्वाची आहेत की बातमी ही वस्तुनिष्ठ असावी जशी घटना घडलेली असेल तसेच तिचे निवेदन बातमीत असावे त्यामध्ये खूप पल्लाडिकता नको तर वस्तुनिष्ठता असावी बातमी ही माहितीवर नसावी कोणीतरी माहिती दिलेली आहे त्यावर नसावी तर ती सत्यावर आधारित असावी वार्ताहराने बातमीची स्वतः शहानिशा करून घटनेतील तथ्य जाणून घेणे गरजेचे असते आणि म्हणून केवळ ऐक्यू माहितीवर बातमी देता येत नाही ते सत्य त्यामधून हुडकून काढावं लागतं आणि म्हणून त्याची शहानिशा वार्ताहराने करावी अन्यथा घटना घडलेलीच नसेल नुसती अफवा असेल तर समाजात चुकीचा संदेश राहील आणि म्हणून शहानिशा केल्याशिवाय बातमी देता येत नाही स्पर्धेच्या युगामध्ये काहीतरी सनसनाटी छापावायची आहे आणि म्हणून काल्पनिक खोट्या चुकीच्या बातम्या छापू नये हे पथ्य पाळायचे आहेत वार्ताहराने सुद्धा म्हणजे तुम्ही जर वार्ताहर वगैरे झालात तर तुम्हाला हे सगळं उपयोगी ठरेल किंवा हे तुम्हाला शिकवलंच जातं कारण अशा चुकीच्या बातम्या देता येत नाही वृत्तपत्र हे एक जबाबदार माध्यम आहे महत्त्वाचं माध्यम आहे आणि म्हणून काहीही असं प्रसारित करता येत नाही बातमीमुळे जातीय दंगली दोन धर्मात तेढ निर्माण होऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी लागतं अन्यथा मग सामाजिक स्वास्थ्य बिघडेल बातमीमुळे आणि दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होऊ शकते जातीय दंगली होऊ शकतात आणि म्हणून ते पथ्य पाळावं लागतं बातमीमुळे एखाद्या सामान्य किंवा प्रसिद्ध व्यक्तीची किंवा संस्थेची हेतूपरिस्सार बदनामी होता कामा नये बरेचदा आपल्याला असं ऐकायला मिळतं की काहीतरी हेतू ठेवून कुठल्या राजकीय पक्षांनी किंवा एखाद्या व्यक्तीने वार्ताहरांना हाताशी घेऊन अशा गोष्टी केल्याच्यासुद्धा आपल्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून तसं करता कामा नाही बलात्कार घरगुती हिंसा महिलांवरील अत्याचार यांचे भडक वर्णन बातमीत करू नये यासाठी काही नियमावलीसुद्धा आहे महिलांवरचे अत्याचार आणि बलात्कार या घटनांच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की त्या पीडित व्यक्तीचं नाव देता येत नाही फक्त गाव वगैरे फक्त सांगितलं जातं आणि बाकीचा तपशील हा दिला जात नाही हे आपल्याला माहिती आहे त्याची नियमावली आहे तर ते पथ्य महत्त्वाचं आहे की महिलेचं खरं नाव पत्ता यांचा बातमीत उल्लेख करू नये त्यासाठी काल्पनिक नाव वापरा वापरलं जातं आणि तसं काल्पनिक नाव वापरल्याचा निर्देशही करावा लागतो कंसामध्ये दिलं जातं की हे काल्पनिक आहे म्हणून नाव फक्त आणि वाचकाचा स्तर पाहून बातमीचं लेखन करावं म्हणजे बालकांसाठी जर लेखन असेल तर त्या पद्धतीची भाषा किंवा लेखन करावं लागतं ऐकून पाहून व नोंद घेऊन लिहिलेला वृत्तांत हा खरा अधिकृत वृत्तांत असतो अशा वृत्तांतावर प्रश्नचिन्ह उभे केले गेले तरीही वृत्तांतातील खरेपणाचा तपशील नोंदवता येऊ शकतो बातमी लेखन करताना ही जी पथ्ये पाडली गेली आत्ता आपण जी बघितली ती पथ्ये पाडली गेली तर बातमी लेखनाचे कौशल्य सहज हस्तगत करता येते आणि म्हणून बातमी लेखनाचं कौशल्य हस्तगत करण्यासाठी ही पथ्ये महत्त्वाची आहेत बातमी लेखनाचं जे स्वरूप आहे तंत्र आहे रचना आहे तर ही बातमीमध्ये बातमी लेखनामध्ये खूप महत्त्वाची असते आपण बघितलं ह्या प्रकरणामध्ये बातमी लेखन या भागामध्ये बातमी लेखनाचं स्वरूप बघितलं आपण त्याची रचना कशी उलट्या त्रिकोणासाठी कोणासाठी असतं बघितलं त्याचं तंत्र बघितलं की त्यामध्ये शीर्षक महत्त्वाचं आहे त्यानंतर उपशीर्षकसुद्धा तितकंच महत्त्वाचं अग्रपरिच्छेद महत्त्वाचा तपशील महत्त्वाचा आहे आणि बातमी कुठे घडते कशी घडते केव्हा घडते का कसे तो क जो आहे तो त्यामध्ये महत्त्वाचा आहे हे आपण सगळं बघितलं बातमी लेखनाची पथ्य आपण बघितली बातमी लेखनाची भाषा आपण बघितली एवढे सगळे मुद्दे आपण यामध्ये अभ्यासले पुढच्या तासाला आपण भेटूया धन्यवाद